पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल शहरातील वाल्मिकी नगरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र तपासणी, डायबिटीस, ब्लड प्रेशर यासारख्या मोफत तपासण्यांचे आयोजन करण्यात आलं असून याचा लाभ परिसरातील अनेक गरजूंनी घेतला. लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन वाल्मिकी नगरमध्ये करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ECG, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्याचा सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ परिसरातील असंख्य गरजूंनी घेतला. यावेळी लायन लीना पोद्दार, ज्योती देशमाने, लायन भावना जेसवाणी, शोभा गिल्डा यांच्या लायन्स क्लबचे सदस्य, डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरासंदर्भात उपमहापौर विक्रांत पाटील आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. आज आम्ही पनवेल शहरामध्ये वाल्मिकी नगर भागामध्ये एका अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्ताने आरोग्य चिकित्सा शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिर अशा दोन्ही प्रकारचे उपक्रम ह्यात आम्ही करतो आहे. आपल्याला माहिती आहे की या पनवेल विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉयन्स क्लब या नावाने एक चांगले सामाजिक कार्य चालतं आणि त्याच्यामध्ये लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी या ठिकाणी उपक्रमाची संकल्पना मला दिली आणि मग लीना पोद्दार मॅडम असतील, सन्माननीय ज्योती देशमाने मॅडम असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे यासाठी खूप मेहनत घेतली. आज हा उपक्रम आम्ही या ठिकाणी करतो आहे. अनेक त्या ठिकाणी नागरिक, गरजू नागरिक ज्यांना खऱ्या अर्थानं आरोग्याच्या चिकित्सेची गरज आहे किंवा नेत्रचिकित्सेची गरज आहे, अनेक वर्ष त्यांच्या आरोग्याची काळजी ते घेतच नाहीत आणि आपल्याला त्या ठिकाणी मोतीबिंदू आहे किंवा डोळ्याला नंबर आहे त्यांना माहितीच नसतं, त्रास होतो आहे पण तसा त्रास अंगावर काढायचा, अशा प्रकारच्या भूमिकेतून जाणारा हा वर्ग आहे. आणि आमच्या पनवेल शहरातील तसा गरीब वर्ग ज्याचा हातावरती पोट आहे असा वर्ग या वाल्मिकी नगर भागामध्ये राहतो. खऱ्या अर्थाने या पनवेल शहराची सफाई करण्याचं काम ते करतात पण त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला त्या ठिकाणी कोणीच नाही आहे आणि म्हणून या भावनेतून आम्ही विचार केला की ह्यांच्या आरोग्याची काळजी आपण केली पाहिजे आणि म्हणून आज या उपक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे. या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आहे, शेकडो नागरिक या ठिकाणी आज सहभागी झालेले आहेत, अनेक नागरिकांनी नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा करून ते गेलेले आहेत आणि पुढे अजून अनेक नागरिक त्या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी ज्यांचं डोळ्यामध्ये आपल्याला चष्मा वाटतो आहे, नंबर वाटतो, त्यांना आपण मोफत चष्मा या ठिकाणी देतो आहे आणि ज्यांना मोतीबिंदू आयडेंटिफाय होतो आहे त्यांना आपण त्यांचं ऑपरेशन मोफत करणार आहोत. उपमहापौर विक्रांतदादा पाटील यांचे आभार मानते की ज्यांनी लायन्स क्लबवर विश्वास ठेवून आम्हाला त्यांच्याबरोबर जनसेवा करायची संधी दिली. गेले 54 वर्ष लायन्स क्लब ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पनवेल परिसरामध्ये राबवत असते, त्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्रचिकित्सा हे आमचे मेन उद्दिष्ट असतात. सगळीकडे आम्ही कॅम्प लावतो आणि ऑपरेशन करतो पण गेल्या वर्षीपासून पनवेल शहरामध्येही आम्ही असे कॅम्प लावायला सुरुवात केली पण हे पहिलं असे आम्हाला संधी विक्रांतदादांनी दिली की त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची संधी दिली. यावर्षी आमच्या अध्यक्षांचा 1000 ऑपरेशन मोतीबिंदूची विनामूल्य करायचा जो मानस आहे तो मला वाटतं ह्याद्वारे नक्कीच आम्ही यशस्वीपणे पार करू शकू आणि ह्यापुढे पनवेल परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जनसेवेच्या दृष्टीने आम्हाला चांगले उपक्रम करायची खूप इच्छा आहे अशी आम्हाला संधी प्रत्येकाने द्यावी. आपल्या लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि उपमहापौर विक्रांत साहेबांच्या विद्यमाने आपण हे जे जॉईंट प्रोजेक्ट केलेलं आहे त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यावा आणि ह्यांनी आम्हाला जी संधी दिली त्याच्यासाठी आम्ही त्यांची खूप आभारी. तो नेत्रशिबिर असतो तो जानेवारी महिन्यामध्ये असतो, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. ते जास्तीत जास्त आपल्याला नेत्र ऑपरेशन्स करायची, कॅटरॅक्ट ऑपरेशन्स करायची जे आमचा मानस आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स घेऊन आम्ही म्हणजे हे जे शिबिरं घेऊन जास्तीत जास्त आपल्याला कॅटरॅक्ट पेशंट जे मिळतील त्यांची आपण मोफत हे करणार आहोत. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही.